तसंच त्या आरोपींचं मी तुम्हाला सांगितलं ना की कुठल्या ठिकाणी आपले मेंढपाळ लोक वस्ती करतात किंवा राहतात, तो गावात काहीतरी विकायच्या बहाण्याने ते यायचे आणि ते बघून जायचे. आता काही काही ठिकाणी असायचं मेंढ्यांचा आवाज झाले असेल नसेल, आता ते इंडिव्हिज्युअल केसेसमध्ये आता आरोपी आणखी डिटेलमध्ये तपास केल्यानंतर सांगतील, पण तसं काही अजून निष्पन्न झालेलं नाही. परंतु ते मेंढ्या उचलायचे आणि इनोव्हा गाडीमध्ये मागच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मेंढ्या एका वेळेस 15-20 मेंढ्या भरून घेऊन जायचे आणि मग ते मध्य प्रदेशात नेल्यानंतर तिथे जो आरोपीचं नाव मी तुम्हाला सांगितलं बडगुजर, त्याला ते विकायचे आणि मग तो त्या मेंढ्यांची विल्हेवाट लावायचे. अशा 1, 2, 3, 4 घटना चालू वर्षी झाल्या होत्या. म्हणून हा तपास अतिशय गांभीर्याने करणं आवश्यक होतं. चांगलं काम ह्या LCBच्या टीमने केलं, त्यांचं सगळ्यांचं पुन्हा मी अभिनंदन करतो.